नमस्कार स्टोरी शायरी वर या आमच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रशांत नानकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या आपल्या दिनविशेष या कार्यक्रमामध्ये आपण आज हिंदू धर्मातील अजून एक अतिशय महत्त्वाचं व्रत किंवा महत्त्वाचा सण म्हणजे मंगळागौर याविषयी काही माहिती घेणार आहोत आणि ही माहिती घेतल्यानंतर लगेचच या मंगळागौरीची कथा आपण ऐकणार आहोत त्यामुळे आमचा आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आपण जरूर बघा मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे जे प्रत्येक नवविवाहित महिलेनं लग्नानंतर पहिली पाच वर्ष करायचं असतं जे केल्यानं नवविवाहित्याला अखंड सौभाग्य आणि तिच्या सासर सुख सुखसमृद्धी मिळते हे व्रत म्हणजे भगवान शंकराची पत्नी गौरी किंवा पार्वती हिच्या पूजेचं हे व्रत आहे आणि हे श्रावण महिन्यातली मंगळावारी केलं जात असल्यामुळे याला मंगळागौर असं म्हटलं जातं मंगळागौरीचं व्रत हे वैयक्तिक जरी असलं तरी पू याची पूजा मात्र सामूहिक पद्धतीने केली जाते यात जिची मंगळागौर असेल तिच्यातील तिच्यासोबत गावातील नात्यातील ओळखीपाळखीतील काही नवविवाहित मुलींना पूजेसाठी बोलवलं जातं आणि या सर्व मुली एक ते पाच वर्षापूर्वी लग्न झालेल्या असाव्यात जिची मंगळागौर असते ती सोडून पूजेसाठी येणाऱ्या सर्व विवाहित मुलींना वशेळी असं म्हटलं जातं पूजेला किंवा पाच किंवा प्रत्येकाच्या प्रमाणे किंवा कुवतीप्रमाणे कमाल कितीही वशाळ्या बोलवल्या तर चालतात ही जी पूजा असते ती सकाळी स्नान करून करण्यात येते ज्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती मांडण्यात येते शेजारी महादेवाची पिंड ठेवली जाते वेगवेगळ्या झाडांची पत्री म्हणजे पानं आणि फुलं या पूजेसाठी वापरली जातात ही झाडं औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वाद आयुर्वेदात मानली गेलेली अशी झाडं घेतली जातात या पूजेच्या निमित्तानं सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेला ओळख व्हावी आणि आपल्या परसामध्ये किती झाड किती प्रकारची झाडं आहेत याचा अनुभव तिला यावा याची माहिती तिला मिळावी आणि पुढे भविष्यामध्ये आयुष्यात गरज पडल्यास ते झाड तिला पटकन ओळखता यावं ही कदाचित या पत्रिपूजनाच्या मागची भावना त्या काळी असू शकेल मंगळागौरीची षोडोपचारे पूजा करतात या पूजाप्रसंगी माता विद्या बुद्धी शक्तिरूपात राहणाऱ्या देवीची उपासना करावी व तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत अशी प्रार्थना केली जाते नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी या मंगळ गौ, मंगळागौरीचं पूजन करतात आणि गौरी गौरी दे अशी प्रार्थना या पार्वतीची केली जाते सामूहिकरित्या ही पूजा करण्यात जो विशेष आनंद असतो कारण यानिमित्ताने सगळ्या मैत्रिणी सगळ्या बहिणी एकत्र येतात पूजेनंतर होते आरती आरती म्हणजे रिवाजाप्रमाणे प्रथम गणपतीची आणि त्यानंतर मंगळागौरीची आरतीनंतर प्रथम गणेशाची आणि नंतर मंगळागौरीची कहाणी सांगितली जाते इतर कथांप्रमाणेच या कथेतूनही मंगळागौरी व्रताचं महात्म महात्म्य सांगितलं जातं व ते केल्याने कसं भाग्य उजळतं याचं सोदाहरण वर्णन त्या कथेमध्ये केलेलं असतं ही कथाही आपण या एपिसोडच्या शेवटी ऐकणारच आहोत यानंतर या नवविवाहितेला उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो आणि एरवी नवऱ्याला आरे तुरे करणारी आधुनिक नवविवाहिताही स्त्री स्त्री सुलभ लाजते व लाजत लाजत एखादा छानसा उखाणाती घेते पूजा आरती व कथेनंतर नैवेद्य व जेवण होतं मंगळागौरीला षड्रस अन्नाचा नैवेद्य असतो सहा चवींचं अन्न योग्य त्या संतुलित प्रमाणात ग्रहण ग्रहण करावं याचं प्रतीक म्हणून हा नैवेद्य असतो मंगळागौरीच्या वेळी आग्रहानं पाळली जाणारी अजून एक बाब म्हणजे यजमान नवविवाहितेनं व वशळ्यांनी काहीही न बोलता मुख्यानं जेवण करणं हा जो मुकेपणा असतो हा जणू एकमेकांना समजून घेण्याची कल्पना रुजवण्यासाठी कदाचित केलेला असतो दुपारची जेवण उरकल्यानंतर रात्रीच्या मंगळागौरीच्या खेळांची तयारी सुरू होते आणि त्यासाठी मंगळागौरीची पूजा केलेला चौरंग फुला पानांनी सजवला जातो व त्याला शिवलिंगाचं रूप दिलं जातं मनोभावे पूजलेल्या या शिवपार्वतीच्या साक्षीनं एक रात्र जागवली जाते पहाटेपर्यंत चालणारे हे खेळ म्हणजे मंगळागौरीच्या या सणाचं अतिशय खास वैशिष्ट्य म्हणता येईल रात्रीचे खेळ सुरू होण्यापूर्वी फराळ करून घेतात पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या मंगळागौरीत त्या फराळाच्या मेनूही पूर्वापार ठरलेला आहे रात्रीच्या फराळाचा हा मेनू रूढ हो होण्यामागे आरोग्यशास्त्राचासुद्धा सुद्धा विचार निश्चितच आहे मुसळधार श सरींनी वातावरण कुंद झालेलं असतं त्यामुळे रात्रीच्या वेळी पचायला सोपं जावं यासाठी भाजलेल्या व मोड आलेल्या धान्य कडधान्याचा यात समावे समावेश केलेला असतो मसाले भात मटकीची उसळ चटणी गोडशिरा या नेहमीच्या पदार्थांखेरीज भाजणीचं भाजणीचे खमंग वडे आणि त्यासोबत घट्ट दही हे सुद्धा या मेनूचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल मंगळागुरीत खेळले जाणारे खास स्त्रियांचे खेळ हे आपल्या महाराष्ट्राच्या स संस्कृतीचं एक ठळक वैशिष्ट्य आहे अगदी पाच सात वर्षा वर्षांच्या मुलींपासून ते साठी ओलांडलेल्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील स्त्रिया यात उत्साहाने सहभागी होतात काळ बदलत गेला तरी खेळ व त्याची त्या ते, त्यांच्यासोबत येणारी गाणी ही पिढीजात स्वरूपात तशीच राहिलेली आहेत पूर्वी मुलींचं खेळण्या बागडण्याचं वय असतानाच त्यांची लग्न व्हायची आणि त्यांची जी खेळण्या बागडण्याची जी हाऊस होती ती तशीच राहून जायची आणि ती कुठेतरी या खेळांमधनं भागवली जात असावी खेळांचं स्वरूप घरात खेळता येईल असं आणि स्त्री सुलभ असं आहे जुन्या जाणत्या स्त्रियांकडनं माहिती जर आपण घेतली तर या खेळांचे तब्बल शंभरपेक्षा जास्त जवळपास एकशे दहा प्रकार आणि उपप्रकार आहेत या प्रत्येक खेळाला एक लयबद्धता आहे आणि त्यासोबत म्हणायची गाणी ह्या स्त्री भावनांचं तिच्या कौटुंबिक सुखदुःखाचं प्रतीक आहे पूर्वीच्या काळी केवळ घरातील काम करणाऱ्या महिलांना या खेळातून एक खूप मोठा आनंद मिळत असे आणि हे व्रत कष्टाचं दमणुकीचं न राहता त्याला चापल्य देणारं चैतन्य देणारं आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारं यामुळे हे झालेलं आहे तर असे मंगळागौरीचे खेळ पहाटेचा अगदी कोंबडा आर्वेपर्यंत पूर्वी चालू राहत असत खेळून दमलेल्या नवविवाहितेला पुन्हा झिम्याच्या फेऱ्यात अबीर झिम्म्याच्या फेऱ्यात अडकवलं जायचं आणि शेवटी दमून कोमेजलेल्या वशेळ्या व खेळणाऱ्या इतर बाया मुलींना घरी जाण्याची वेध लागायचे जाण्याआधी पुन्हा एकदा मंगळागौरीची एक छोटेखानी आरती केली जायची व मंगळागौरीचा दही भाताचा नैवेद्य देऊन या धार्मिक व्रतातील पूजेची सांगता होत असेल आता यातील काही प्रथा किंवा बऱ्याचशा प्रथा अजूनही चालू आहेत फक्त फरक एवढाच झालेला आहे की पूर्वी घरातल्या घरात हा सण साजरा व्हायचा आता एखादा हॉल घेऊन किंवा एखाद्या कार्यक्रम मंगल कार्यालयामध्ये सुद्धा हा सण आता साजरा होऊ लागलेला आहे पण त्यातला त्यातला जो आनंद होता त्यातली जी मजा होती ती तसूवरसुद्धा कमी झालेली नाही आणि उलट आपल्याला असं म्हणता येईल की त्याच्यात अनेक न नाविन्यपूर्ण ज्या काही नृत्य प्रकार आहेत किंवा व्यायाम प्रकार आहेत खेळाचे प्रकार आहेत त्या आजच्या तरुण पिढीनी वाढवून याचा आनंद जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणावर या सणाचा द्विगुणित केलेला आहे मित्रांनो ही होती का मंगळागौरी साजरी करण्याची एक पद्धत किंवा प्रथा आता आपला जो महत्त्वाचा भाग आजच्या आपल्या एपिसोडचा आहे तो म्हणजे मंगळागौरीची कथा तर ही मंगळागौरीची कथा मी आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे याच्यात छोटे मोठे फेरबदल करून मी सांगतो आहे जी आजच्या पिढीला ती समजेल अशा पद्धतीने तर आपण ऐकूयात कहाणी मंगळागौरीची आठपाट नगर होतं तिथे एक वाणी राहत होता त्याला मूलबळ नव्हतं त्याच्या घरी एक गोसावी येत असे भिक्षान देवी म्हणून पुकारा करून तो भिक्षा मागत असे वाण्याची बायको भिक्षा आणत असे पण निपुत्रिकेच्या हातून भिक्षा घेणार नाही म्हणून तो गोसावी तिथून चालता होत असे ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याला एक युक्ती सुचली दाराच्या आड लपून बस आणि भिक्षान देई त्यांनी म्हणताच काही सुवर्णांची भिक्षा त्यांना घाल असं त्यांनी त्याच्या बायकोला सांगितलं त्याप्रमाणे बायकोनं केलं आणि एक दिवस ती लपून बसली आणि यांनी देई म्हटल्या म्हटल्या काही सुवर्ण तिने त्यांच्या झोळीमध्ये टाकलं त्यामुळे या गोसावी बुवांचा नियम मोडला आणि ते त्या बाईवर अतिशय नाराज झाले अतिशय रागवले आणि त्यांनी तिला शाप दिला की तुला मुलबाळ होणार नाही शेवटी त्या बाईंनी अतिशय घाबरून त्या गोसाईबाबांचे पाय धरले की येऊन मग गोसावी तिला उशाप दिला ते तिला म्हणाले की तुझ्या नवऱ्याला सांग की निळ्या घोड्यावर बैस निळी वस्त्र परिधान कर आणि रानात जा जिथे ती त्याचा घोडा आडेल त्या ठिकाणी खंड तिथे तुला देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर आणि देवीची प्रार्थना केल्यानंतर तीच तुला पुत्र देईल एवढं बोलून गोसावीबा तिथून चालते झाले तिनं ही सगळी घटना आपल्या पतीला सांगितली त्या दिवशी वाणी रानात गेला त्यांचा घोडा आडला त्या जिथे घोडा आडला होता त्या ठिकाणी त्यांनी खणलं तिथे त्या देवीचं देऊळ लागलं हिरेजडीत खांबाचं माणकांच्या कळसाचं ते देऊळ आज देवीची मूर्ती होती मनोभावी त्या मूर्तीची पूजा केल्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि पाहिजे तो माग म्हणाली तेव्हा तो वाणी म्हणाला की हे देवी मला घरदार आहेत गुरंढोरं आहेत धनद्रव्य सगळं काही माझ्याकडे आहे जे काही माझ्याकडे नाही ते मला माझ्या पोटी पुत्र नाही म्हणून मी खूप मोठा दुःखी आहे तेव्हा देवी तिला देवी त्याला म्हणाली की तुला संततीचं सुख नाही पण मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे मी तुला संततीचं एक वरदान देते पण अल्पायुषी पुत्र घेतलास तर तो गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध मिळेल आणि कन्या घेतलीस तर बालविधवा मिळेल तुझी जी इच्छा असेल ती मागून घे वाणी थोडासा विचार करतो आणि तो म्हणतो की अल्पाविषयी पुत्र मला चालेल तेव्हा देवी म्हणते की तू माझ्या मंदिराच्या मागच्या बाजूला जा, जा तिथे तु तुला गणपती दिसेल आणि गणपती ज्या झाडाखाली आहे त्या आंब्याच्या झाडाचं एक फळ घे आणि घरी जा तुझ्या बायकोला खाऊ घाल म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल एवढं बोलून देवी अदृश्य झाली हा वाणी देवळामागे गेला गणपतीच्या जा झाडाखाली होता त्या झाडावर असणाऱ्या आंब्याचं फळ त्यांनी घेतलं ते फळ त्याने बायकोला खाऊ घातलं त्यामुळे ती गरोदर राहिली दिवसामासे गर्भ वाढू लागला नव नऊ मास पूर्ण झाले वाण्याची बायको एक दिवस बाळंतीन झाली तिला एक कोंडस मुलगा झाला उभयांतांना मोठा आनंद झाला आठव्या वर्षी त्यांनी त्या मुलाची मुंज केली आणि दहाव्या वर्षी त्याचं ते लग्न करण्यास निघाले पण काशीयात्रा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा असं उत्तर त्या मुलांनी दिलं शेवटी त्या दोघांनी त्या मुलाला त्यांच्या मामा त्या मुलाच्या मामासोबत काशीच्या यात्रेला पाठवलं मामाबाचे यात्रेला जाऊ लागले जाता जाता त्यांना एक नगर लागलं त्या नगरामध्ये काही मुली खेळत होत्या त्यात त्या त्या दोन मुलींचं एकमेकींसोबत काही भांडण झालं एक, एक गोरीभुरकी मुलगी होती तिला ती दुसरी एक मुलगी म्हणू लागली की तू विधवा होशील तू विधवा होशील तेव्हा ती मुलगी म्हणाली की मी माझ्या आईनं मंगळागौरीचं व्रत केलेलं आहे त्यामुळे मी विधवा होऊ शकत नाही हे तिचं बोलणं तो त्या मुलाचा मामा ऐकतो आणि त्याच्या मनात येतं की आपल्या भाच्याचं लग्न याच मुलीशी करावं म्हणजे आपला भाचा ज्याला अल्प आयुष्याचा शाप आहे किंवा अल्पायुष्य त्याला मिळणार आहे तो दीर्घायुष्य होईल मग याचाच तो विचार करत असताना तो त्या दिवशी ते तिथल्याच धर्मशाळेमध्ये मुक्काम करतात आणि होतं असं की त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न असतं लग्नाच्या वेळी तिचा जो होणारा नवरा असतो तो आजारी पडतो आणि मुलीच्या आईबापांना पंचाईत पडते की आता या मुलीचं काय करायचं मग कुठला योग्य वर दुसरा आहे का हे बघण्यासाठी ते तिथं शोधू लागतात तर धर्मशाळेमध्ये त्यांना हे मामा दिसतात आणि मग ते त्या त्यांना सांगून ते त्या मुलाचं लग्न या मुलीबरोबर गोरज मुहूर्तावर लावून देतात नवीन दाम्पत्य तिथे झोपी जातं रात्री मुलीला देवी दृष्टांत देते आणि म्हणते अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्यासाठी दूध ठेव एक कोरा करा किंवा कोरा घडा जवळ ठेव दूध पिऊन सर्प त्या घड्यात शिरेल अंगातल्या चोळीनं त्या घड्याचं चो तोंड बांधून टाक आणि सकाळी उठून आईला ते वाण म्हणून दे ती ही सगळी तयारी के करते दृष्टांतप्रमाणे घडायला लागतं काही वेळाने तिचा नवरा उठतो भूक लागली म्हणून म्हणू लागतो लाडू ती त्याला खायला देते फराळ झाल्यावर तो तिला त्याच्याजवळची एक अंगठी भेट म्हणून देतो आणि पहाटेला ते लाडू खाऊन संपवलेलं जे ताट असतं ते ताट घेऊन मामासोबत हा पुढे मार्गस्थ होतो दुसरं दिवशी झालं असं की ही मुलगी सकाळी उठते ती स्नान करते आणि आपल्या आईला ठरल्याप्रमाणे ते वाण नेऊन देते आई उघडून आतमध्ये बघते तर त्या तो जो सर्प आतमध्ये गेलेला असतो त्याच्याऐवजी त्या ठिकाणी त्या एक हार झालेला असतो आणि हा हार आई घेते आणि आपल्या कन्येच्या गळ्यामध्ये घालते त्यानंतर ज्या मुलाशी त्या मुलीचं आधी लग्न ठरलेलं असतं तो अचानक परत येतो पण मुलीला त्या लाडवाची व अंगठीची खूण पटत नाही त्यामुळे ती नकार देते आईबापांना पंचायत पडते की आता हिचा जो ज्याच्याशी लग्न लावून दिलेलो होतो त्या नवऱ्याला आपण शोधायचं कसं ते एक अन्नक्षेत्र चालू करतात जो कोणी येईल त्याचे पाय ती मुलगी हातामध्ये अंगठी घालून धु पाय धुते आईने पाणी घालावं भावाने गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा त्यांचा क्रम सुरू होतो शेकडो लोक येतात आणि शेकडो लोक तिथून जेवण करून निघून जातात मामा भाचे काशीस जातात पुष्कळ दान दान धर्म त्या ठिकाणी ते करतात आणि तीर्थयात्रा पूर्ण केल्यानंतर ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन एके दिवशी ते परत येत असताना त्या भाच्याला मूर्छा येते यमदूत आपले प्राण न्यायला आलेलं आहे आणि त्याला मंगळागौर आडवी आलेली आहे त्या दोघांचं युद्ध होऊन यमदूत पळून गेलेले आहेत आणि ती गौरी जी आहे ती तिथून अदृश्य झालेली आहे असं स्वप्न त्या भाच्याला पडतं तो हे सगळं पडलेलं स्वप्न आपल्या मामाला सांगतो आणि मामा म्हणतो ठीक आहे मला असं वाटतं की तुझ्यावरचं विघ्न आता टळलेलं आहे उद्या आपण घरी परत जाऊ ते परत येताना ज्या ठिकाणी त्यांचं लग्न लागलेलं असतं त्या गावी ते पुन्हा येतात आणि तिथे स्वयंपाक ते करू लागतात त्यावेळेला तिथली एक दासी येऊन त्यांना सांगते की इथे एक अन्नछत्र सुरू झालेलं आहे तिथे आपण जेवायला जा म्हणजे आपली सोय होईल त्यावेळेला ते म्हणतात की आम्ही परांन्न घेत नाही त्यावेळेला ती दासी त्या यजमाननीस जाऊन सांगते मग ती त्या यांच्या या दोघांसाठी पालखी पाठवते तिथ्याने त्यांना घरी नेते पाय धुताना ती मुलगी जी असते ती आपल्या नवऱ्याला ओळखते हा सुद्धा तिच्या हातातली अंगठी बघून तिला ओळखतो मग आईबाप त्याला विचारतात की तुझ्याजवळ काय खूण आहे त्यावेळेला तो त्याचे लाडवांचं ताट असतो ते आपल्या सामानातून काढून त्यांना दाखवतो आणि ह्या सगळ्यांना आनंद होतो भोजन समारंभ होतात आणि ते माम, मामा मामाबाचे सून घेऊन आपाप आपल्या घरी परत येतात सासूला हा सगळा किस्सा समजतो सासू सुनेचे पाय धरते तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणते तिने सांगितलं माझ्यामुळे नाही हे माझ्या आईने मंगळागौरीचं व्रत केलेलं आहे त्यामुळेच हे सगळं घडून आलं ही सगळी तिचीच कृपा सासर माहेरची घरदारची माणसं सगळी एकत्र येतात आणि या व्रताचं उद्यापन करतात मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी आमच्या सगळ्या मुली माता भगिनींना हो आणि त्यांचं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो ही होती मंगळागौरीची माहिती आणि त्या संदर्भात त्या अनुषंगाने येणारी ही मंगळागौरीची कथा आपल्याला ही कथा आणि ही आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला निश्चितच कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण असे अनेक नवीन व्हिडिओज नवीन माहिती घेऊन आणि त्या त्या, -त्या दिवसाची कथा घेऊन या आमच्या दिनविशेष या कार्यक्रमात घेऊन येणार आहोत आपण पुन्हा भेटूयात लवकरच तोपर्यंत नमस्कार